शिवाजीनगर येथे बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरामध्ये दत्तजयंतीनिमित्त माऊलीवर पुष्पवृष्टी करून जयंती उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर, उद्योजक कानाशेठ ठाकूर, कीर्तनकार प्रकाश पाटील, बाळासाहेब लाड महाराज, शकुंतलाताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, अर्चना ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, सीताताई पाटील तसेच मोठ्या संख्येने गुरुबंध भाविक भक्तांनी उपस्थित राहून आपला देह सार्थकी लावला. तसेच यावेळी भजन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इथं मुल्ला साहेब म्हणून साताऱ्यात लॉ कॉलेज आहे, त्याच्यामध्ये एक हॉल बांधला, काल त्याचं उद्घाटन झालं, आज पेपरला आलं, त्यामुळे त्याबद्दल अभिनंदन. अजून 27 तारखेला आपण तिथे साताऱ्यामध्ये रामशेठ ठाकूर भवन बांधलेला मोठं भवन, 5.25 कोटी रुपयाचं भवन तिथे बांधलं आहे, आणि त्याचं उद्घाटन माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे 27 तारखेला. आणि त्याच्यामुळं एक साधारणतः शिक्षणाच्या दृष्टीने आपण एक चांगली सोय करतो कुलव्यामध्ये, गव्हानमध्ये, खारघरमध्ये, पनवेलमध्ये, पण ज्या कॉलेजमध्ये शिकलो तर त्या कॉलेजमध्ये आपलं काहीतरी योगदान असावं. तिथं मी 4 वर्ष शिकलो सातारला, पण तिथे एक मोठं भवन बांधलं. महाराजांनी सुद्धा तशाच रीतीनं भक्त सगळे येतात, त्यांची राहायची व्यवस्था असावी, गुलाबाच्या सर्जे म्हणून तिथे भक्त निवास बांधलं. आणि एकंदरीत सर्व ही परंपरा आहे साधू संतांची, ती साधू संतांची परंपरा आपण आपल्याला जितकं होईल तितकी समाजाकरता करावं ही चालू ठेवली जाते. आणि तोच आशीर्वाद, तेच दुवा आपल्याला ह्या कीर्तनामध्ये आपल्याला दिला जातो, आणि त्याच्यामुळं आपण सर्व सुखानं मानतो. देवाचा आशीर्वाद आपल्याला असला तर देव काय प्रत्यक्ष इथे येऊन तुमचा हात धरून काम करून घेणार नाही, पण आपल्या चांगल्या कामाला बरकत द्यायचं काम करेल, आणि त्यासाठी म्हणून अशा प्रकारची कामं केली जातात.